लागला आपण परवा जो काही निकाल लागला अगदी संविधानाच्या विरुद्ध हा निकाल लागलेला आहे. सर्व जनता जनार्दन हा निकाल सगळ्यांनी बघितलेला आहे. तो सर्वसामान्य जनतेला कुणालाही आवडलेला नाही. माननीय हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी 50 ते 55 वर्षापूर्वी शिवसेना स्वतः त्यांनी कष्टाने घाम गाळून उभी केली आणि ती शिवसेना आमची आहे. जो धनुष्यबाण बाळासाहेब ज्या धनुष्यबाणाला देवऱ्यात ठेवून पूजा करायचे त्या बाळासाहेबांचा धनुष्यबाण त्या बाळासाहेबांची शिवसेना गोठवून टाकण्याचं जे हे हा निर्णय लागलेला आहे हा अगदी प्रचंड चुकीचा निर्णय आहे. जनता या निर्णयाला कधीही माफ करणार नाही. म्हणजे हे संविधानाच्या अगदी विरुद्ध आहे. हा निकाल जो आहे तो जगात कुणीही मान्य करू शकत नाही आणि या ज्या गद्दारांनी आपल्याच लोकांनी जो काही आपल्याला दगा दिलेला आहे ज्यांना बाळासाहेबांनी उभं केलं अशांनी बाळासाहेबांच्या मुलाच्या पाठीत खंजीर खुपसला हे प्रचंड वाईट कृत्य केलेलं आहे. आणि या कृत्याचा आम्ही सर्व पाचोरा बडगावचे शिवसैनिक निष्ठावंत शिवसैनिक या गोष्टीचा निषेध करतो आहे. आणि बाळासाहेबांच्या मुलाच्या डोळ्यात अश्रू येतात इतकं वाईट काम केलेलं आहे. कधीही उद्धव साहेबांना इतकं खचलेलं कुणी बघितलं नाही. जरी ते दाखवत नसले तरीसुद्धा जी शिव आपल्या सर्वांची आई आहे शिवसेना तिला गोठवण्याचं काम केलं आहे. तुम्ही विचार करा तुमच्या माझ्यासारख्या सामान्य लोकांनासुद्धा इतकं वाईट वाटतं आहे तेव्हा उद्धव साहेबांवर आज काय प्रसंग असेल हा तुम्ही आम्ही विचारसुद्धा म्हणजे विचार केला तरी आपल्याला एवढा त्रास होतो. तर त्या माणसाला त्या एक एक मिनिट त्यांचा कसा जात असेल. त्यांची शारीरिक परिस्थिती इतकी चांगली नाही तरीसुद्धा हे मानसिक त्रास देत आहेत. ह्या गोष्टीचा आम्ही सर्व शिवसैनिक प्रचंड मोठ्या प्रमाणात निषेध करतो आहोत. पाचोरा भडगावच नाही आज संपूर्ण महाराष्ट्रात या निर्णयाचा निषेध केलेला आहे. या निर्णयाचा या सरकारचा धिक्कार आहे आम्हा सगळ्यांना. त्यामुळे माझा तमाम शिवसैनिकांना आणि तमाम जनतेला असं सांगणं आहे की यापुढे आपण सर्वांनी शिवसेनेला उद्धव साहेबांच्या सेनेला जरीही चिन्ह गोठवलं गेलं असेल नाव गोठवलं गेलं असेल तरीसुद्धा सगळ्या माता भगिनी सगळ्या बंधूंना माझी कळकळीची विनंती आहे जरी चिन्ह गोठवलं गेलं असेल तरी प्रचंड जास्त पटीने आपण सर्वांनी उद्धव साहेबांना साथ द्यायची आहे आणि एकजुटीने या सरकारचा धिक्कार करायचा आहे आणि प्रचंड प्रमाणात यापुढेही उद्धव साहेबांना साथ द्यायची आहे अशी माझी सगळ्यांना विनंती आहे. आणि पुनश्च मी एकदा या गोष्टीचा निषेध करते. धन्यवाद. ಇನ್ನೇ ಕಂಡು
मुळात 19 जून 1966 रोजी हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना संघटनेची स्थापना केली. त्यावेळेस ती संघटना होती, संघटनेचं मूळ तत्व होतं 80% समाजसेवा आणि 20% राजकारण. 1989 साली शिवसेनेचे 4 खासदार निवडून आले, त्यात एक संभाजीनगरचे होते, एक परभणीचे होते आणि 2 मुंबईचे होते. तर परभणीचे जे खासदार होते राजेंद्र देशमुख यांची निशाणी त्यावेळेस धनुष्यबाण होती आणि त्या अनुषंगाने हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी त्यावेळेस राजकीय पक्षाची नोंद होऊन शिवसेनेची धनुष्यबाण ही निशाणी झाली. मुळात शिवसेनेवर हा काही पहिल्यांदा आघात झालेला नाही. 1991 साली छगन भुजबळ साहेब यांच्या नेतृत्वातसुद्धा बंड झाला. 2005 साली नारायण राणे यांच्या नेतृत्वात बंड झालं. 2006 साली रावसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वात बंड झालं. पण ते जे बंड होतं ते नाराजीतून झालेलं बंड होतं. 2022 साली एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात जे बंड झालं आहे ते नाराजीतून बंड झालेलं नाही, तर ते बंड नियोजनातून झालं आहे. याला जर कोणी काही म्हणत असेल की हे नाराजीतून फुटले, तर हे नाराजीतून फुटलेलं नाही, हे एक दबावाखाली फुटलेले आहे. आणि यांना मुळात शिवसेना संपवण्यासाठी हे कारस्थान चालू आहे. कारण आपल्याला माहिती आहे की हा जो बंड झाला आहे हा बंड इथवर थांबलेला नाही. यांनी शिवसेनेतून बाजूला गेले इथपर्यंत मान्य आहे, इथपर्यंतही मान्य आहे की यांच्याकडे जास्त आमदार असतील किंवा काही लोकप्रतिनिधी असतील तर त्यांनी धनुष्यबाण चिन्ह मागणं इथपर्यंतही मान्य आहे. पण हे लोक कसे मान्य करू शकतात की बाळासाहेब ठाकरे आमचेच आहे? ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे की बाळासाहेब ठाकरे आमचेच आहे.
अहो ते हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे हे उद्धव साहेबांचेच पिता आहे, हे तर आपण मान्य केलं पाहिजे. आणि तुम्ही कसं म्हणू शकता, विचार करायसारखी गोष्ट आहे. आपण तर हे सांगू, या आमदारांनी ज्यांनी फुटले ते सांगतात की बाळासाहेब ठाकरेचा फोटो आम्ही लावतो. आम्ही म्हणतो कशाकरता लावता बाबा, तुमच्या बापांचा फोटो लावा ना, बाळासाहेब ठाकरेंचा फोटो कशाकरता लावताय तुम्ही? जर त्यांच्या बाजूला गेले, ज्यांचे वारसदार आहे त्यांच्या फोटो लावा. आपण आपणला सांगू धनसिंग बाबांचा फोटो लाव, चिमन आपणला सांगू रुपचंद तात्यांचा फोटो लाव, गुलाबरावांना सांगू की रघुनाथ आप्पांचा फोटो लाव. तुमचं एवढ्यावरच बागत नसेल तर तुम्ही एकनाथ शिंदे साहेबाकडे जा आणि संभाजी काकांचा फोटो आणा, तो लावा. तुमचं त्याच्यावर बी बागत नसेल तर फडणवीस साहेबांकडे जा आणि गंगाधर बाबांचा फोटो आणून तो लावा. पण आमच्या उद्धव साहेबांना त्रास देऊ नका, एवढीच माझी आपल्याला विनंती आहे. माझा प्रश्न आहे काँग्रेस, पण लोक तर जे तरुण असतील, जे शिवसैनिक असतील, जे सर्वसामान्य जनता असतील, यांचं रक्त पेटलंय. 2012 साली ज्यावेळेस हिंदुहृदय सम्राट आपल्यातून सोडून गेले त्यावेळेसच त्यांनी सांगितलंय, त्यावेळेस त्यांनी शिकवण दिली आहे की रडायचं नाही, लढायचं आहे. आणि आज ती वेळ आम्हा सर्व शिवसैनिकांवर आली आहे. आम्ही 100% लढणार आहे. यांनी किती, आणि मगाशी तुम्ही आम्हाला एक प्रश्न विचारला होता की निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की अगोदर हे सगळं BJP रचलेलं षडयंत्र आहे. आता मी याच्यासाठी BJP सांगतो, भारतीय जनता पार्टी सांगणार नाही. कारण ज्यावेळेस BJP, कारण BJPचा आता लॉन्ग फॉर्म बदलून गेला आहे, ज्यावेळेस अटल बिहारी वाजपेयी यांच्या नेतृत्वात BJP होती त्यावेळेस तिचा लॉन्ग फॉर्म भारतीय जनता पार्टी होता. ज्यावेळेस त्या पक्षामध्ये लालकृष्ण अडवाणी असतील, सुषमा स्वराज असतील, प्रमोदजी माजल असतील, गोपीनाथजी मुंडे असतील, असे एकनी अनेक चांगले नेते होते, त्यावेळेस BJPचा लॉन्ग फॉर्म हा भारतीय जनता पार्टी होता. पण एक गुजरातवाले दोन मासे आले आणि BJPचा लॉन्ग फॉर्म काय झाला आहे, तर भावचळेल जनता पार्टी झाला आहे, भारतीय जनता पार्टी नाही. याचं कारण असं आहे की यांना या फक्त महाराष्ट्रातच नाही, देशामध्ये विरोधी पक्ष जिवंत राहता कामा नये. हे जे 2014 ज्यावेळेस सत्तेत आले त्यावेळेसपासून हेच चालू आहे. आणि तुम्ही म्हणता की निवडणूक आयोग हे स्वराज्य संस्था आहे, मला एक सांगा, ED काय आहे हो, ते बी तर संस्थाच आहे ना, बरोबर आहे. एक मिनिट छापरे, एक मला एक सांगा, ज्यावेळेस आता अशा ज्यांच्या चौकशा लागल्या आहेत, तुम्ही आपण सगळेजण पाहतोय, मग असे अनेक असतील. आता भावना गवळी खासदार होत्या, वर्षभर मतदारसंघात गेल्या नाही, फक्त BJPला पाठिंबा दिला आणि मनमोकळ्या मोर्चे मार्चे भेटी गाठी सगळ्या चालू झाल्या. असं का होत आहे? असं एक नाही, 100 ने 1000 उदाहरणं आहे. हे तर आपल्याला मान्यच करावं लागेल. मग ही हुकुमशाहीकडे चाललेली एक रणनीती आहे आणि हे जर थांबवायचं असेल तर आता जनतेलाच रस्त्यावर उतरावं लागेल. माझा तिसरा प्रश्न आहे, तुमचे महाआघाडीतले 2 मित्र तुमच्या सोबत का नाही? तो त्यांचा प्रश्न आहे, ते आहे असेल नसेल तो भाग वेगळा आहे. कारण शिवसेना ही एक स्वतःचा पक्ष आहे आणि त्याच्यासाठी आम्हीच समर्थ आहे. त्यांनी पाठिंबा दिला, त्यांचं स्वागत नाही दिला, तो त्यांचा व्यक्तिगत प्रश्न आहे. आणि हे जे म्हणतात यांच्यामुळे पक्ष नासनाबूद आला, मी तर हे सांगतो की कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा. भारतीय जनता पार्टी हा कपटी मित्र आहे आणि त्यांच्यापेक्षा काँग्रेस असेल, राष्ट्रवादी असेल, हे जरी दुश्मन असले तरी ते दिलदार आहे. त्याच्यामुळे उद्धव साहेबांनी हा निर्णय घेतला आहे. आम्ही हाच आज गोष्टीचा पाचोरा शिवसेना पाचोरा बडगाव विधानसभा मतदारसंघाच्या माध्यमातून ताईच्या मार्गदर्शनाखाली आज जो निर्णय झाला आहे त्याचा आम्ही निषेध करतोय. माझे वडील शिवसैनिक होते, मी शिवसैनिक आहे आणि माझा मुलगाही शिवसैनिक आहे. यांच्या पिढ्याने पिढ्या तरी आम्हाला बर्बाद करण्याचा प्रयत्न केला तर आमच्या एक शिवसैनिकाला सुद्धा काही आम्ही जाणार नाही. आम्ही रक्ताचं पाणी करू. यांनी चिन्ह गोठवलं का पूर्ण भारत गोठवून टाका, शिवसेना कधी संपणार नाही. यांच्या पिढ्याने पिढ्या संपतील पण शिवसेना कधी संपणार नाही. भडगाव आणि पाचोरा मतदारसंघातील संपूर्ण शिवसैनिक सरसेनापती शिवसेना प्रमुख उद्धव साहेब यांच्या बरोबर आहे आणि शेवटपर्यंत राहणार आहे. शिवसैनिक मरेपर्यंत शिवसेने बरोबर राहतील. यांनी कितीही वाटवा लावू द्या, यांच्या भूतापाला जनता बळी पडणार नाही. आणि शिवसैनिक हे महाराष्ट्रात जन्माला आलेले, शेवटपर्यंत शिवसैनिक राहतील आणि शेवटच्या स्वादापर्यंत शिवसैनिक म्हणूनच राहतील. आमचं चिन्ह हे उद्धव साहेब आहे. जे आम्हाला ते सांगतील आम्ही त्या हिशोबाने 100% काम करू. आणि याच्या पुढे
अत्यंत उग्र अवस्थेत अतिशय जोमाने कामाला लागू आणि यांना सोडणार नाही, मरेपर्यंत शिवसेनेचं काम करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.